मातंग समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या गेल्या 5 वर्षात सरकारकडूनही एकही रुपयांचा निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी हे मंडळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आले आहे. युती व महाविकास आघाडी सरकारच्याही काळात या महामंडळाला अनुदान, वीज भावंडल आणि NFSDC या तिन्ही योजनांसाठी निधींपासून वंचित राहावे लागले. अनुदान योजनांसाठी 2017 ते 2018, 2021 ते 2022 या 5 वर्षात 21,312 अर्ज आले आहेत. मात्र निधी अभावी लाभार्थी फक्त 5,094 इतके आहेत. वीज भांडवल योजनेसाठी 2015 ते 2016, 2021 ते 2022 या वर्षात 20,021 अर्ज आले आहेत. लाभार्थी फक्त 2,707 आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास योजनांसाठी 2015 ते 2016, 2021 ते 2022 या वर्षात 76 अर्ज आणि तितकेच लाभार्थीही आहे. या योजना समाजातील तळागळापर्यंत किती व कशा पोहोचतात यासाठी जाहिरात व जनजागृतीचा खर्च व तपशील माहिती अधिकाऱ्यांअंतर्गत शासनाकडे मागितली असता तो उपलब्ध नाही असे सांगण्यात आले. तसेच महामंडळामध्ये सुरू असलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा कर्ज परताव्याची माहिती विभागाकडे नाही. या संपूर्ण बाबी येथील भोंगळ कारभार अधिरेखित करणाऱ्या ठरतात. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.